देशभरातील अश्वशौकीन ज्या यात्रेची आवर्जून वाट पाहत असतात त्या सारंगखेड्याच्या यात्रेला दिमागात सुरुवात झाली आहे. त्या चेतक फेस्टिवल नावानं अश्वमहोत्सव आता भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. राज्य पर्यटन विकास महामंडळाचंही त्याला पाठबळ लाभले. मर्सिडीज गाड्यांची जी क्रेज आहे त्यापेक्षा जास्त क्रेज सारंगखेड्याच्या अश्व बाजारातील अश्वांची आहे. लाखोच्या घरात असलेली अश्वांची किंमत, त्यांचे रुबाब आणि त्यांची निगा राखण्यासाठी तैनात असलेला लबा जमा हा सारंगखेड्याच्या अश्व बाजाराची आन बान शान आहे. असा नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेड्याचा अश्वमेळा मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला सुरू झाला. सारंगखेड्याच्या या अश्व बाजाराला 300 वर्षांचा इतिहास आहे. हा भारताचा सर्वात मोठा अश्व महोत्सव आहे. या महोत्सवामध्ये भारतीय वंशाचे अश्व प्रदर्शन, अश्वदौड आणि नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात येतात. तसंच विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात येतं. यावर्षी MTDC या चेतक महोत्सवाला जागतिक पटलावर नेण्याचा प्रयत्न केलाय. महाराष्ट्र पर्यटन विभागाने ठरवलं की इतक्या वर्षाची परंपरा असणारी ही यात्रा जगातली सर्वात जुनी आणि मला असं वाटतं की जगातली एकमेव अशी अश्वयात्रा असते. या यात्रेचं जगासमोर आपण सादरीकरण केलं पाहिजे. मागच्या वर्षी एक छोटासा प्रयत्न पर्यटन विभागाने केला पण आता आंतरराष्ट्रीय दर्जाचं सगळं काय मार्केटिंगपासून राहण्याची व्यवस्था ही 5-स्टार दर्जाचे तंबू तिथे रँच तंबू आम्ही तयार केले. वॉटर स्पोर्ट्सची ते बाजूवर तापी नदी आहे त्याच्यामध्ये वॉटर स्पोर्ट्सच्या ऍक्टिव्हिटीज केल्या. राज्यातील कुठल्याही पर्यटन स्थळावर नसतील अशा सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आल्या. 15 दिवसाचा उत्सव हा 1 महिन्याचा करण्यात आलाय. मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला सारंगखेड्यात श्री दत्त जयंती निमित्त एकमुखी श्री दत्तांची यात्रा भरते. या ठिकाणी आध्यात्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनाचा आनंद एकत्र घेता येतो. या अनोख्या यात्रोत्सवात दरवर्षी 3-5 लाख भाविक श्री दत्तांचं दर्शन घेण्यासाठी येतात. या सर्व भाविकांना श्री दत्त दर्शनासोबत ओढ लागलेली असते ती येथे भरणाऱ्या जागतिक दर्जाच्या घोडे बाजाराची. जवळपास 1400 ते 1500 घोडे आता दाखल झालेले आहेत आणि 3000 आसपास ते घोडे या यात्रेमध्ये दाखल होते. या वर्षाच्या चेतक फेस्टिवलचं वैशिष्ट्य असं म्हणता येईल की महाराष्ट्र सरकारने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि पर्यटन मंत्री रावल साहेब यांनी हा चेतक महोत्सव पूर्ण देशामध्ये महाराष्ट्रातला एक प्रमुख महोत्सव करण्याचं खरं म्हणजे त्यांनी ठरवलेलं आहे आणि त्या दृष्टीने त्यांचा भरपूर असा पाठिंबा या चेतक महोत्सवाला आम्हाला मिळतो आणि त्या दृष्टीने इथं अनेक वेगवेगळे कार्यक्रम आणि आम्ही इथं सादर करीत आहोत. देशातील अश्वप्रेमी तर या यात्रेची आतुरतेनं वाट पाहतात. देशातीलच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यातून अश्वप्रेमी या घोड्याच्या बाजाराला भेट देतात आणि घोड्यांची खरेदी विक्री करतात. इथे एकमुखी श्री दत्तात्रय महाराजांची मोठी यात्रा दरवर्षाप्रमाणे इथे भरते. इथं मान म्हणते असं म्हणजे की लोकांचे जे कौटुंबिक प्रश्न म्हणा, काही सामाजिक प्रश्न म्हणा, काही इथं सर्व लोक येऊन आपले आपले मान मान्यता मानून फिरली जातात. आम्ही इथे दरवर्षी येतो. हे आमचं दैवस्थान आहे आणि आम्हाला इथे येऊन आत्मिक समाधान मिळत असतं. यहाँ पे सब अलग अलग प्रकार की अलग अलग नस्ल के जो घोड़े देखने को मिलेंगे उसकी अलग अलग रेसिस है, राइड है और सब फेस्टिवल्स में जो डिफरेंट करतब दिखाएंगे वो देखने के लिए स्पेसिफिक आए हैं और हमें शौक है घोड़े का कि कैसे है, किस प्रकार की अलग अलग नस्ल है जो किस प्रकार से हम अगर हम लेना चाहें तो भी वो प्लान यहीं से कर सकते हैं. यावर्षी हा घोडे बाजार आंतरराष्ट्रीय दर्जावर नेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. देशविदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी येथे विशेष शामियाने उभारण्यात आले. डोळ्यांचं पारणं फेडणारा हा उत्सव याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी लाखो भाविक आणि पर्यटक सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिवलला भेट देतात. 3000 घोडे इथे विक्रीसाठी दाखल झालेले आहेत. एक से बढकर एक जातीवंत घोडे आपण इथे पाहू शकतो आणि दत्त जयंतीपासून सुरू होणाऱ्या या यात्रोत्सवात दररोज लाखो भाविक येतात. यावर्षी हा यात्रोत्सव 15 दिवसांचा नव्हे तर 1 महिन्याचा करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे अश्वशौकीनांना आणि या भागातील परिसरातील लोकांना ही एक मोठी पर्वणीच ठरणार आहे. या घोडे बाजारात पंजाब, हरियाणा, कच्छ, काठियावाड, उत्तर प्रदेश तसंच राज्यातील मोठमोठे व्यापारी आणि अश्वशौकीन आपले घोडे इथे आणतात. अनेक अश्वप्रेमी तर घोड्याला लोकांनी दाद द्यावी यासाठी आपले अश्व या यात्रेत आणतात. प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार.